कालच्या झालेल्या जालन्याच्या सभेमध्ये आपल्या राज्याचे मंत्री भुजबळ साहेबांनी अनेक विषयांची आकडेवारीची चुकीची माहिती त्या ठिकाणी दिली आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये गैरसमज पसरलेले असून अनेक विषयांमध्ये त्यांनी जहाल वक्तव्य मराठी समाजाच्या विरोधामध्ये केलं आणि मराठी समाजाच्या लोकांना डिवचण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून ते त्यांनी कुठंतरी थांबवावं. मला असं वाटतं का या अगोदर त्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये जातीचं विष पेरण्याचं काम केलं तर ते राज्यामध्ये त्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. कालच्या तीन मुद्द्यांमध्ये त्यांनी अतिशय चुकीची आकडेवारी त्या ठिकाणी दिली. त्यामध्ये आपण जर सर्वांनी त्या ठिकाणी त्यांचं भाषण ऐकलं असेल तर ते सातत्यानं 54% लोकसंख्या आणि 27% आरक्षण या मुद्द्यावरती ते बोलत होते. परंतु 54% लोकसंख्या ही संपूर्ण राज्यांची मिळून ही केंद्रामध्ये ओबीसीची लोकसंख्या ही 54% आणि त्यानंतर ती आहे 27% आरक्षण हे केंद्राचं आहे. परंतु त्यांनी जे सांगितलं सातत्यानं की 54% लोकसंख्या आहे तर त्यांच्याच या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती ही आकडेवारी आहे 32.82%. आणि म्हणून अशा प्रकारची चुकीची माहिती देऊन सातत्यानं मराठी समाजाला डिवचण्याचं काम ते या ठिकाणी करत आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे की त्यांनी जे कालच्या भाषणामध्ये सांगितलं का 94 जी आर, मला असं वाटतं का त्या 94 जी आरच्या अगोदर जे 92 आपल्या इंदिरा साहनी आयोगाने व्हर्सेस युनियन गव्हर्नमेंट या 9 बेंचेसचे न्यायमूर्ती यांनी एक आदेश त्या ठिकाणी काढला होता का 92 नंतरचे जे पण आरक्षण इतर मागास प्रवर्गामध्ये ज्यांना पण इन्क्लूड करायचं किंवा त्यांना एक्सक्लूड करायचं तर यासाठी 4 महिन्याच्या आत आयोग स्थापन करावा आणि त्यानंतरच त्यांना आरक्षण द्यावं किंवा नाही इन्क्लूड करावं किंवा एक्सक्लूड करावं अशा प्रकारची निकाल त्या ठिकाणी दिलेला आहे. परंतु मला भुजबळ साहेबांना हे विचारायचं आहे की 94 जो जी आर काढला तर त्याच्या आधारावरती तो बेकायदेशीर होता घटनाबाह्य होता आणि मग त्यांनी त्या जी आरला गृहीत धरून काल सांगितलं का हा जी आर माझ्या घरचा नाही तर हा शासनाचा आहे. तर मला हाच प्रश्न त्यांना विचारायचा आहे का जर 92 रोहिणी इंदिरा साहनी आयोगाने जर तसा निकाल दिलेला होता तर मग 94 जी आर हा गृहीत कसा धरला गेला. आणि म्हणून मला असं वाटतं का अशा चुकीच्या माहित्या देऊन हा गैरसमज ते या ठिकाणी पसरवत आहे. त्यानंतर तिसरा माझा मुद्दा आहे की ओबीसीमध्ये जवळजवळ 346 जाती आहेत आणि मग मला त्यांना हा तिसरा प्रश्न आहे का ह्या 346 ओबीसीच्या जाती आहेत तर त्यांनी सगळी यादी लाभार्थ्यांची यादी घोषित करावी का नोकरी त्यापैकी 346 किती % लोकांना किती नोकऱ्या लागल्या किती लोकांना शैक्षणिक लाभ मिळाले. मला असं वाटतं का सातत्यानं ओबीसीचा मसिया म्हणून आपल्याला घेण्यामध्ये त्यामध्ये ओबीसींसाठी जो महाज्योती जशी सारथी संस्था काढली ती 2019 त्या ठिकाणी झाली त्यामध्ये त्यांनी काय केलं ओबीसीचं महामंडळ आहे या जवळजवळ या महामंडळामध्ये इतक्या वर्षापासून ते महामंडळ असताना किती लोकांना त्यांनी स्वयंरोजगार त्या ठिकाणी दिला किती लोकांच्या रोजगारासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि मग उगीचच मराठी समाजाच्या लोकांना डिवचण्याचं काम त्यांनी थांबवावं नाहीतर याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी संपूर्ण राज्याची त्या ठिकाणी बिघडते आपल्या संपूर्ण आपल्या सामाजिक समतोल त्या ठिकाणी बिघडतो सामाजिक न्याय प्रविष्ट बिघडत असते आणि म्हणून त्यांनी असं कुठल्याही सामाजिक याच्यावरती चुकीची माहिती त्या ठिकाणी देऊ नये अशी माझी त्यांना विनंती. जी आरमध्ये 1992 इंदिरा साहनी आयोग व्हर्सेस गव्हर्नमेंट अशी 9 बेंचेसनी निकाल दिलेला होता त्या निकालामध्ये स्पष्ट सांगितलं गेलं होतं की यापुढे इतर मागास प्रवर्गामध्ये कोणाला घ्यायचं किंवा कोणाला काढायचं यासाठी आयोग नेमणे 4 महिन्याच्या आत आयोग नेमावा आणि हा आयोग नेमवल्यानंतर दर 10 वर्षामध्ये याचं रिव्हिजन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. मग हे सातत्यानं सत्तेमध्येच आहेत जवळजवळ 94 आत्तापर्यंत काही काळ सोडला तर मग यांनी या रिव्हिजनसाठी काय प्रयत्न केले
यांनी रिव्हिजन जर वेळोवेळी केलं असतं तर मला असं वाटतं का ते जसं काल सांगत होते की आपल्या सर्वच म्हणजे आरक्षणाचा उद्देश हाच आहे की सर्वसामान्य गोरगरीब जनतेला या ठिकाणी न्याय मिळावा आणि म्हणून या रिव्हिजनमध्ये जे पुढारलेले आहेत ते या बाहेर निघतील आणि जे जे खरोखर आरक्षणापासून दूर चालले आहेत तर ते आरक्षणामध्ये त्या ठिकाणी घेतले जातील इन्क्लूड केले जातील. मग त्यांनी 2006 जर राज्य मागास आयोगाची स्थापना झाली तर आत्तापर्यंत का त्यांनी रिव्हिजनसाठी प्रयत्न केले नाही? काय OBC जवळजवळ OBC महामंडळामध्ये फक्त माझ्या माहितीप्रमाणे 350 लोकांना म्हणजे काहीतरी 4000 लोकांना 350 कोटी ते काय आकडेवारी काल सांगत होते, परंतु त्या लोकांच्या स्वयंरोजगारासाठी का नाही प्रयत्न केले? आणि माझी माझं त्यांना सांगणं आहे का आपण 346 पैकी किती जातींना खरोखर लाभ मिळाला म्हणजे नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये त्यांनी त्याची यादी जाहीर करावी. गेले अनेक वर्षापासून आपण सर्वांनी पाहिलं का आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये देखील कोणाला कोणाची जात का ही माहीत नव्हती, परंतु आता नाशिकमध्ये जे जातीचं विष पेरते आहे तर त्यांनी ते राज्यात पिरू नये. काही आता जर सामाजिक समतोल म्हणजे समाजामध्ये कुठंतरी तेढ निर्माण होत असेल तर मला असं वाटतं का ते कुठंतरी थांबवलं पाहिजे. नाही, वाद चिघळण्यापेक्षा जी काही माहिती आहे या पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हाच आहे का त्यांनी काल जी काही माहिती आपल्याला भाषणामध्ये सांगितली तर ती 54% लोकसंख्या 27% आरक्षण तर ती ही केंद्राची लोकसंख्या आणि आरक्षणाचा विषय सांगितला. आपला विषय चालू आहे राज्यामध्ये आणि राज्यामध्ये त्यांच्याच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईटमध्येच दिलेलं आहे का 32.82% हे आरक्षण आहे आणि म्हणून ही आकडेवारी सातत्यानं चुकीचं सांगून हा गैरसमज लोकांमध्ये पसरवत आहे. त्यानंतर 92 आणि 94 जे सांगितलं मी, 92 इंदिरा साहनी आयोगाने आयोगाचा आणि कोर्टाने त्या ठिकाणी निकाल दिलेला आहे त्यामध्ये स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे का आपण यापुढे कुठल्याही इतर मागास प्रवर्गामध्ये कोणाला घ्यायचं आणि कोणाला काढायचं, पुढारलेलं जर असेल त्याला काढायचं आणि जो दूर चाललेला असेल तर त्याला इन्क्लूड करायचं, अशा प्रकारची जर आदेश दिलेला असताना देखील 4 महिन्यामध्ये तो आयोगही स्थापन केला गेला नाही आणि म्हणून आणि दर 10 वर्षांनी रिव्हिजन केलं गेलं पाहिजे, मग ते सातत्याने सत्यत असताना त्यांनी ह्या गोष्टीवरती लक्ष का नाही दिलं? त्यांना जर सर्वांची काळजी आहे तर मग आपल्याला सर्वांनाच बरोबर घेऊन जायचं आहे. जे खरोखर लाभापासून वंचित आहे त्यांना आपल्याला बरोबर घ्यायचं आहे, मग त्यासाठी आपण रिव्हिजनसाठी म्हणजे हे सत्य तर यांनी त्या संदर्भामध्ये तसे आदेश देऊन करायला पाहिजे होतं. नाही, मला असं वाटतं का गेले कालपासून आज देखील नाशिकमध्ये त्यांनी जी काही सभा घेतली आणि सातत्यानं जे काही वक्तव्य ते करत आहे त्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण होतो आणि हा सामाजिक तेढ कुठंतरी थांबवावा आणि लोकांचा गैरसमज देखील दूर व्हावा, कारण ते एक तर्फी सांगते लोकांना असं वाटतंय का ते सांगते तेच योग्य आहे, तर मग ते कुठंतरी लोकांनी सगळे तपासतीलच ना. आता मी सांगितल्यानंतर सगळी तपासणी होईलच. नाही, त्या संदर्भामध्ये आमचा मुद्दा असाच आहे का सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, शांततेमध्ये सर्वच जे काय विषय आहे या ठिकाणी कायदा सुव्यवस्था आहे, कायदा आहे या ठिकाणी, सत्यमध्ये ते आहे, प्रशासन आहे, त्याच्यानंतर राज्य मागास आयोग आहे, केंद्र मागास आयोग आहे, ज्यांना काही जे कोणी वंचित आहेत शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या जे कोणी वंचित आहे त्यांना त्या प्रवर्गामध्ये ते जर मागास असतील शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या जर ते वंचित मागास असतील तर ते ॲटोमॅटिकली त्या कॅटेगरीमध्ये येत्या OBC कॅटेगरीमध्ये येतात आणि म्हणून हे सगळं असताना उगीच सामाजिक समतोल बिघडवण्याचं काम करू नये. असं म्हणणं आहे की ज्यावेळेस जे दत्त क्षीरसागर म्हणा किंवा तिकडच्या आमदारांचे घर जाळले, पेट्रोल बॉम्बचा वापर केला, कोयते वगैरे घेऊन गेले, मग त्यावेळेस मग कुठे गेले होते तुम्ही सगळे? त्यावेळेस तुम्ही का नाही बोलला? मला हेच सांगायचं आहे का आपण ते इतक्या वर्षापासून सत्तेमध्ये 94 हे सगळे विषय चाललेत 92 94 तर मग त्यांनी या विषयामध्ये जर त्यांची इच्छा आहे का सगळ्या लोकांना आपण सोबत घेऊन जायचं आहे सगळ्या जातीला, तर मग त्यांनी हा सगळा विचार करून या आरक्षणासंदर्भामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन जो याच्यापासून वंचित आहे जो लाभार्थी आहे त्याला आपल्याला जो खरोखर वंचित आहे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे तो आपल्याला तो कसा या प्रभावामध्ये येऊ शकतो यासाठी प्रयत्न करायला पाहिजे.
नाही, मी या संदर्भामध्ये त्यांनी बिघडू नये, आम्ही तर फक्त त्यांनी जो गैरसमज पसरवला आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला क्लॅरिफिकेशन देतो का त्यांनी जे काही आकडेवारी सांगितली आणि जो काही जी आरच्या आधारावरती आमचं हे सगळं झालं हे सांगते आहे तर त्याचे मी क्लॅरिफिकेशन या ठिकाणी दिले. मला असं वाटतं का सत्तेमध्ये असताना जर आपण म्हणतो का आपण सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन चालायचं आहे तर मग त्यांनी या विषयामध्ये खास करून लक्ष देऊन हे काम करण्याची आवश्यकता होती. सातत्यानं ओबीसी ओबीसी करून मी तेच सांगितलं का ओबीसीच्या किती लोकांना त्या ठिकाणी 346 जाती आहे तर किती लोकांना त्याचे लाभ मिळाले याची यादी त्यांनी जाहीर करावी शैक्षणिक आणि नोकरीची. लक्षात येईल ना का कोण वंचित राहिलेलं आहे आत्तापर्यंत. म्हणजे खरं तर जर 10 वर्षांनी जर रिव्हिजन घेतलं असतं तर कदाचित यामध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लॅरिफाय झाल्या असत्या, बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असत्या. आता मग त्यांनी ते कॅबिनेटमध्ये आहे ते सर्वांशी त्या ठिकाणी चर्चा करू शकतात परंतु ते न करता ते भाषणाच्या माध्यमातून ते सांगताय का हे सगळं चुकीचं घडतंय. तर मला हेच सांगायचं, मला त्यांना हेच सांगणं आहे का हे चुकीचे आकडेवारी आपण सांगून सामाजिक तेढ कशाला निर्माण करत्या, याच्यामध्ये आपले भांडणच लागणार आहे ना. तर त्यापेक्षा कायदा सुव्यवस्था आहे, कायदा आहे, प्रशासन आहे, त्याच्या माध्यमातून आपण करायला पाहिजे. आपण जर सत्य देतं त्याच्या माध्यमातून करायचं आहे ते. आता मला तेच सांगायचं आहे की मग ते न करता ते भाषणं घेऊन तिथं सभा घेऊन अशा लोकांचा गैरसमज त्या ठिकाणी पसरवत आहे. मला असं वाटतं का ते सत्तेमध्ये आहेत परंतु सातत्यानं एकच विषयासाठी मी ते 2-3 मुद्दे खऱ्या अर्थानं सांगितले का ते जर सांगताय का बा ओबीसी संदर्भात तर माझं तर एकच त्यांना सांगणं आहे का मग तुम्ही इतर किती सामाजिक लोकांचा याच्यासाठी रोजगार मेळावे घेतले, किती यांच्यासाठी स्वयंरोजगार मेळावे घेतले, किती लोकांच्या प्रशिक्षणासाठी काय प्रयत्न केले हे त्यांनी सांगावं. किती लोकांना स्वयंरोजगार मिळून दिला आणि किती लोकांच्या याच्या यादीमध्ये लाभार्थ्यांच्या यादीमध्ये त्यांच्याकडं आरक्षण म्हणजे कोणत्या नोकरीचं आणि शैक्षणिक आरक्षण त्यांना मिळालंय सगळ्या 346 पैकी. कालच्या सभेला भाजपचे आमदार देवानी खरे होते, भाजपचे पण नेते होते, त्यांनी देखील छगन भुजबळ हा वाघ आहे आणि ते ओबीसीचे नेते आहेत असं वक्तव्य केलेलं आहे. मुद्दा वाघाचा किंवा नेत्याचा नाही आहे, माझं म्हणणं एकदम स्पष्ट आहे. माझं म्हणणं असं आहे 2-3, एक तर त्यांनी त्या चुकीच्या आकडेवारी त्या ठिकाणी सांगितल्या आणि आज आपण फक्त ओबीसी ओबीसी म्हणतो मग 346 ओबीसींच्या जाती आहेत ना. मग 346 किती लोकांना नोकरीचा आणि शिक्षणाचा लाभ मिळाला याची यादी त्यांनी जाहीर करावी म्हणजे कळल तरी. आणि ती यादी जाहीर केल्यानंतर इतर जसं आता सारथीसाठी काही प्रयत्न होते आहे त्या ठिकाणी महाज्योती संस्था निघाली त्यासाठी मग ती लवकरात लवकर येऊन आपल्या सर्व ओबीसीच्या लोकांना जे खऱ्या अर्थानं कलाकार आहे समजा जे काही समाज सुतार शिंपी जे काही समाज आहे त्या लोकांच्या प्रशिक्षणाकरता काय आपण करतोय. नाही असं मी फक्त यासाठी पत्रकार परिषद घेतली का याचा मुद्दा स्पष्ट आहे का त्यांनी कुठलाही सामाजिक तेढ निर्माण करू नये ह्या चुकीची आकडेवारी सांगून. मी खरं तर एक एक नागरिक म्हणून एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सांगतो का सामाजिक तेढ कुठे निर्माण होऊ नये. मला तेच सांगायचं आहे का ते मंत्री असताना ते सत्तेमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत आणि ह्या विषयाच्या संदर्भामध्ये ते बरंच काही करू शकतात. 10-10 वर्षापासून रिव्हिजन होत नाही. जसं तुम्ही बाहेर सभेमध्ये जाऊन बोलता तर तुम्ही त्या गोष्टीसाठी सभागृहात आहात. सगळ्यांना घ्या ना, फक्त ओबीसी का करता मग. सगळ्याच समाजाला बरोबर घ्यायचं आहे आपल्याला. जे छत्रपतींचे विचार होते नाही या संदर्भामध्ये आपलं बोलणं नाही झालं परंतु लोकांच्या भावना थोड्या वेगळ्या तर त्यांचं मत आहे का त्यांनी कुठंतरी थांबायला पाहिजे. नाही लोकांचं लोकांचं
मते का हे कुठतरी नाही शिंदेंचं नाही आता ते वरिष्ठ लेवलवरती जो काही निर्णय घेतील किंवा जी काही भूमिका जाहीर करतील ते करतील, परंतु इथं सामाजिक कुठं हे बिघडू नये यासाठी त्यांनी पण सुद्धा थोडं शांत राहावं असं. राज्यामध्ये आपल्याकडे मराठा हे आता आरक्षणाचा मुद्दा असतो, विशेषतः पंतप्रधान लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ओबीसीचा मुद्दा घेऊन पुढे आले, तर इथला ओबीसीचा मुद्दा आता पुढे आलेला आहे. मला असं वाटतं का ओबीसी मराठा हे सर्व एकच आहे, आपण सगळ्यांना बरोबर घेऊन कसं जाता येईल यासाठी, जे लोक वंचित आहे त्यांना कसं प्रवाहात आणता येईल, जे पुढारले त्यांना कसं बाहेर काढता येईल, अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून खरं तर त्यांचा समावेश केला जायला गेला पाहिजे. आता ते त्यांची भूमिका प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांची भूमिका मांडते आहे, लोकांना सांगते आहे. आपलं मत, मी माझं मत वैयक्तिक मत आता सांगितलं का, आपण सामाजिक काम करत असताना लोकप्रतिनिधी आहोत, आपण एक सामान्य नागरिक आहोत, आणि म्हणून सामान्य नागरिक या नात्यानं आपल्या कुठं कायदा म्हणजे कुठं सामाजिक समतोल बिघडू नये, सामाजिक तिढा निर्माण होऊ नये, हा मूळ उद्देश त्यामागचा आहे. आणि कुठले पण चुकीचे आकडे सांगू, आपण केंद्राचे आकडे सांगतो, आरक्षण चाललंय राज्याचं. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.